नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि शिक्षक बंधू भगिनींचे पी एम लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत आय एन जी म्हणजेच इंग या उच्चाराने शेवट होणारे काही शब्द पण त्यापूर्वी सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पी एम लेक्चरचे सर्व भाग तुम्हाला सहज उपलब्ध होतील सुरुवातीला सफिक्स म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ ज्यावेळी काही विशिष्ट अक्षरे किंवा अक्षरांचा समूह हा शब्दाला मागच्या बाजूने जोडल्यानंतर त्या शब्दाचा मूळ अर्थ बदलून नवीन अर्थाचा नवीन शब्द तयार होतो अशा अक्षरांच्या समूहाला सफिक्स असे म्हणतात सफिक्स हा शब्दाच्या मागच्या बाजूने जोडला जातो उदाहरणाच्या सहाय्याने सफिक्स समजावून घेऊया उदाहरणार्थ यफ ए आर यम फार्म फार्म म्हणजे शेती यालाच मागच्या बाजूने ई आर हा सफिक्स जोडला तर नवीन शब्द तयार होतो तो म्हणजे फार्मर आणि त्याचा अर्थही बदलतो शेतकरी अशा पद्धतीने या शब्दामध्ये ई आर हा सफिक्स वापरला गेलेला आहे इंग्रजीमध्ये वेगवेगळे सफिक्स आहेत जसे यस ई एस ईडी आय एन जी वाय एल वाय आय एस एच ई आर ई एस टी एफ यू एल एन ई डबल एस एल ई डब्ल्यू एस एस एच आय पी टी आय ओ एन एस आय एन अशा पद्धतीचे अनेक सफिक्स इंग्रजीमध्ये वापरले जातात आपण एकेका सफिक्सचा वापर, एके सफिक्स वापर करून तयार होणारे शब्द कसे वाचायचे याचा सराव करूयात आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत सफिक्स आय एन जी म्हणजेच इंग या उच्चाराने शेवट होणारे काही शब्द ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या शेवटी आय एन जी हे सफिक्स जोडले जाते त्यावेळी त्या शब्दाचा उच्चार करताना त्या उच्चाराच्या शेवटी इंग असा उच्चार जोडायचा आणि तो शब्द एकत्रित म्हणायचा सामान्यपणे आय एन जी हे सफिक्स क्रियापदाच्या शेवटी जोडले जाते एखादी क्रिया चालू आहे हे ज्यावेळी दर्शवायचे असते त्यावेळेस आय एन जी या सफिक्सचा वापर केला जातो उदाहरणार्थ के डबल ई पी यालाच आपण मागच्या बाजूने आय एन जी हे सफिक्स जोडले असता के डबल ई पी याचा उच्चार झाला कीप आणि आय एन जीचा उच्चार इंग हे दोन्ही उच्चार एकमेकांना क्रमवार जोडून घेतले झाला किप म्हणजे शब्दाच्या शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी जोडून त्यावर अनुस्वार द्यायचा आणि पुढं ग आणखी उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊ आर आय डी आय एन जी या ठिकाणी आर आय डीचा उच्चार रीड असा करण्याची शक्यता आहे परंतु हा उच्चार रीड नसून राईड आहे कारण याचा मूळ शब्द आर आय डी -E, राईड असा आहे ज्यावेळी एखाद्या शब्दाचा शेवट ईने झालेला असतो आणि त्याला पुढे आय एन जी हा सफिक जोडलेला जातो त्यावेळी त्याच्या शेवटचा ई हा निघून जातो हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपला शब्द झाला राईड आणि पुढे आय एन जी म्हणजे इंग एकत्रित झाला रायडिंग शब्द वाचन कसे करायचे हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता याच पद्धतीने आणखी शब्द वाचनाचा सराव करू बँकिंग बँकिंग बॉक्सिंग बॉक्सिंग कॉलिंग कॉलिंग Crying, crying. During, during, driving, driving, driving. flying, flying. Finding, finding, folding, folding, going, going, gaming, gaming, holding. Holding, joking, joking, keeping, keeping, learning, learning. Landing, landing, meeting. meeting, meeting, opening, opening, playing, playing. Reading, reading, rising, rising, sitting, sitting, sitting. saving, saving. टॉकिंग टॉकिंग ट्राइंग ट्राइंग वर्किंग वर्किंग विनिंग विनिंग व्हेरी गुड तुम्ही मुलांनी खूप छान वाचन केलं पण आता याचा सराव करू आता फक्त तुम्हीच वाचायचं बरं का चला तर मग आर यू रेडी येस बॉक्सिंग बॅटिंग Banking Closing Cutting Crying Dancing Driving, eating, flying, feeling, getting. Going, holding, helping, hanging, joking. Kidding lasting learning missing making. Moving Opening Painting Passing Running Resting, saving, searching, sitting, warming. विशिंग waiting चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चांगले शब्द वाचन केले या पुढील भाग पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी खालील सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे याचा पुढील भाग तुम्हाला सहजच पाहता येईल आणि त्याचा सराव करता येईल सर्व भाग एकमेकांवर आधारित असे आहेत त्यामुळे शिक्षकांना व पालकांना विनंती आहे की सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे यापुढील सर्व भाग तुम्हाला सहज उपलब्ध होतील तसेच बेलच्या आयकॉनवर क्लिक केले म्हणजे नवा व्हिडिओ आला की लगेचच तुम्हाला सूचना मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व इतरांशी शेअर करा काही सूचना असतील तर नक्की कमेंट करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद